इकडे होतात सर्व कॅमेरा चार्ज, इकडे आपल्याला बॅग भरायची आहे आणि इथे होतंय चार्जिंग हेल्मेटचा इंटरकॉम. नमस्कार मित्रांनो, मी महेश आणि तुमचं स्वागत आहे या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल की एवढं सर्व तयारी होते म्हणजे आज स्वारी कुठेतरी आहे. यस, नक्की आज आपली स्वारी आहे साताऱ्याला पुन्हा एकदा, आणि एक कमिटमेंट दिलेली की भरपूर दिवसापासून इच्छा होती की साताऱ्याला जायचं. मी 2 वेळा साताऱ्याला गेलोय. आता कदाचित जर श्री तू ऐकत असेल तर श्रीच्या गावाला जायचा प्लॅन होतोय. बघूया, तसे आम्हाला कधी अचानक भयानक त्याचे योगायोग प्लॅन असतात ते होतात, त्यामुळे आमचे प्लॅन कधी योग्य होते काय माहिती नाही. प्लॅन होणार आहे, कधी होणार आहे काय माहिती नाही, बट आज होईना होईना करता लास्ट मुमेंटला प्लॅन झाला. 3 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये होतो आणि आता वाजले 5:30. फायनली डिसाईड झालं की आज संध्याकाळी निघायचं. किती वाजता निघायचंय, कोण कोण आहे मला माहिती नाही. आपण तिथे गेलो मी ते सांगेलच कोण आपल्यासोबत आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे, सगळं तयार झालेलं आहे. माझा जो जॅकेट आहे, रायडिंग जॅकेट आणि नी गार्ड्स, तो घेऊन गेला माझा कझिन. कारण काहीच प्लॅन नव्हतं कुठल्याच मुवमेंटला, काय माहिती पण नव्हतं की आपल्याला जायचंय म्हणून. पण अचानक झालेलं आहे, आज सॅटरडे आहे. सो सातारा 300 किलोमीटर अराउंड मजा येणार आहे. सर्व तयारी झालेली आहे, म्हणजे आत्ता जस्ट सर्व मी लावलंय. आता फक्त बॅकपॅक करायचंय आणि निघायचंय. चलो नाही बाय रोड. तर नेहमीप्रमाणे आपण रायनलची टँक बॅग आहे जी आपण घेतोय, कारण की खूप फायदा तुम्हाला तर माहिती आहे. आणि हे सगळे काही कपडे आहेत, टॉवेल वगैरे आहे, जास्त काही कपडे नाही कारण उद्या आपल्याला निघायचंय पूर्ण. तर मी शर्ट याच्यासाठी घेतलं की कदाचित मी मंडेला सकाळी लवकर येईल आणि डायरेक्ट ऑफिसला जाईल, त्यामुळे रात्रीचे 12 वाजलेत. आणि तुम्हाला वाटत जसं मी लोणावळ्याच्या पुढे असेल, पण जेव्हा आपल्याबरोबर श्री असतो तेव्हा समजून जायचं की प्लॅन 3 तास डिले होणार. कारण की मी तुम्हाला काय सांगितलेलं 5 वाजता की जवळपास 7 अराउंड आम्ही निघणार आहे. पण आता 12 वाजले आणि आता आम्ही जस्ट आहोत खोपोलीच्या पण आली. तर हे सगळं साहेब तिकडे बसले आहेत कारण की वर्स्ट एकदम असो. पण आता आम्ही राईडची फुल मजा घेतो कारण योग्याबरोबर आम्ही, मी पहिल्यांदा आहे योग्याबरोबर, तर श्री तर आपल्यासोबत असतो आणि अजून श्रीचा मित्र महेश आणि 2 नवीन मित्र आहेत, सुहास ज्याला आम्ही श्रीच्या ब्लॉग मध्ये तर बघतो, फ्रेंड आहे. तर आम्ही एकंदरीत 6 जण आता आम्ही थांबलो ना जेवण करणार आणि देणार. सरळ पुढे जातो सातारा, सातारा गाइस 3:30 वाजलेत आणि कुठे पोहोचलो आपण? सोमाटणे टोल नाका. सोमाटणे टोल नाका योग्या? नाही नाही, खेड आहे, खेड आहे. एक नंबर खेड इथे कुठे आलं? खेड शिवापूर. आता आम्ही खेडला पोहोचलोय. खेड शिवापूर कुठे मित्र? खेड शिवापूर. बरोबर, काय कामाच्या नाही ते साताऱ्याचे असून कुठे पोहोचले? आठवड्यातून येतात. अरे माहिती सगळे टोल नाके फिरून येतो का? अरे तोंड काळ कर, तोंड काळ कर, झालं ऑलरेडी. चालू घ्या पैसा वापस. ओके गेस, खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ क्रॉस केल्याच आणि मस्त चहा घेतो. मजा आली खूप राईडला. आणि अरे हेल्मेट लागतो मार ना, हेल्मेट घेऊ केलं काय दूर समजत नाही. हेल्मेट एवढं टाईट आहे ते, गाडी पडली होती म्हणजे एक काम होईल गाडी साईडला. हा दिसत नव्हतं कुठं चालू गाडी. योग्याचा मागचा मागचा पिले पिलिया नाही जाम त्रास देतो. पिलेने भाई पेन आहे पेन. सातारा अजून 33 किलोमीटर आहे आणि योगेशचं गाव जे आहे ते इथून 70 किलोमीटर आहे आणि अराउंड आता 5:15 झालेत. आपल्याबरोबर अजून एक जो पंटर होता
श्रीचा मित्र सुहास तो टुवर्ड्स महाबळेश्वरला गेला आहे, म्हणजे आता त्याने इथून राईट मारला आहे आणि आम्ही आता चौघे स्ट्रेट साताऱ्याला चाललो आहे. हा, प्रचंड थंडी आहे, त्यात मी जॅकेट कॅरी नाही केलं आहे, वाट लागले. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली, रात्रीची सकाळ झाली, तरी पण आम्ही नक्की झालं काय, नक्की झालं का समजा इतका वेळ कसा काय लागला. कर्नाटक राईडला गेलेलो आहे, काय बोलत कुठे पोहोचलो हे आपण ही राईड ना राईड म्हणून करत नाही, एन्जॉय राईड म्हणजे आम्ही चालत चालत राईड करतो. हा, काळ दिसतोय ओरिजिनल आहे ना, ते आहे ते आहे. तर अशा प्रकारे मस्त राईड आतापर्यंत झाले, मजा करतोय. तर गेल्यावरती जे ताणून देणार आहे बघू आता कुठे जायचं, याच्याकडे जायचं, तिकडे जायचं. आंबे कृपा करी. आता चहासाठी थांबलोय, मस्त की गरम गरम चहा पिऊया. आणि जवळपास एक 50-60 किलोमीटर असेल, 60 किलोमीटर अजून. तर मित्रांनो, जाता जाता श्रीच्या गावाला एक वीर लागते, पांडवकालीन वीर श्रीच्या व्लॉग मध्ये बघितलेली, पण मला माहिती नाही आता तो असा बोलतोय आहे याचा ब्लॉग. माझ्या चॅनेलवरती याचा पूर्ण ब्लॉग आहे, पूर्ण माहिती दिलेली आहे, एकदा जाऊन नक्की बघा. पांडवकालीन वीर म्हणून श्रीजंजल सो हे वीर आहे आणि त्याचा इतिहास श्रीने सर्व सर्व आपल्या चॅनेलवरती मिळेल, जाऊन नक्की चेक करा एकदा. बैल आला रे आमच्यातले धाडसे नेतृत्व असणारा महेश बाबळे. खाली फोटो सेशन घाबरत जाते. चला अजून किती लांब, अजून किती लांब आहे इथून? फक्त आणि फक्त 15 मिनिट डायरेक्ट आपल्या घरी. मग फक्त आणि फक्त 15 मिनिट नाश्ता करून जाऊ ना, एवढं लवकर नसत, एवढं लवकर ते नसते. पुरी वाजेसते ना ती मेन, ती नाही रे याड्या मला नाहीतर यार. रात्री 9 ची जर्नी, सकाळी 7 वाजता कोण कोण आले असली जर्नी कुठं सांगायला लाज वाटते. असो, तो फुल मजा केली आणि आता फायनली श्रीच्या घरी आलो आणि मेन म्हणजे हा आतापर्यंत ब्लॉग मध्ये बघत होतो, म्हणजे आता प्रत्यक्षात बघायला, प्रत्यक्षात म्हणजे आजचा ब्लॉग जो आहे एवढी लाल नगर बघ ना, म्हणजे आतापर्यंत जेवढे आहे ना, जेवढे श्रीच्या ब्लॉग मध्ये जेवढे माणसं, त्याचे मित्र, घर, गाव, ते आता मी प्रत्यक्षात बघतोय. आता पुरी भाजी हा देणार आहे ह्याच्याकडून, कारण कारण वीर कारण. तर चला आता फ्रेश होतो आणि नंतर काय झोपायचं काय करत कोणाला माझ्यासोबत आलं त्याला नाकटनच. ओके, फ्रेश होतो आणि मग भेटतो. ओके, तर गाईज पूर्ण फ्रेश झालोय आम्ही आणि 12 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय तळबीडला. हा योगे आहे, योगेश कुंभार ब्लॉग्स, सो त्याच्या गावा घरी चाललोय, म्हणजे त्याच्या गावाला तळबीड म्हणून. आता श्रीच्या घरी कुठून चाललोय, कुठून चाललोय म्हणजे आम्ही आता रोडनी चाललेलो आहे. ते नाही कोणाच्या घरून चाललं, ते पण श्रीच्या घरून आमचं प्रमोशन करत जाऊ. त्याला तुम्हीच आमचा करायला पाहिजे तुमची तेरा जर आमच्याकडे समोरासमोर खेचल समोरासमोर हे कॅमेरामध्ये बोलतात रे. बघ ना एवढी तुमची मजा आली, हा 13,000 सबस्क्राईब काय झाले एवढा मास काय श्री अपेक्षा नव्हती, अपेक्षा नव्हती. चला तर आता मस्त फूडचा प्रोग्राम, तर काय आता पुढचं काय आता ऑडिशन प्रोग्राम म्हणजे काय नाही, दगड येत जायचे वावरत ह्याला. आणि आम्हाला नेलं तर 500 रुपये, तुला बोललो ना 500 रुपये पर डे जेवण खावण सर्व. मस्त थोडी झोप पूर्ण झाली माझी आणि महेश जी, पण या दोघांच्यातून पूर्ण झाली. योगा पण झोपलाय, योगा पण झोपलाय, योगा पण झोपलाय. मी किती माहिती का रे, अर्धा तास हा 10 मिनिटं बोलला आणि मी अर्धा तास आणि उठवायला आलो याला, त्याच्याबरोबर हा 1-2 तास झोपलेला. हा गाठागाठ्याने झोपतच आला, हा घेतो पण घे गाठागाठ्याने झाट लाव आणि कर पूजन. हा खंबाटकी घाट पूर्ण झोपून आलाय झाला, हा ना सांगू तुम्हाला. एवढा झोपलाय झाला, बाईक मी घेतली, रायडिंग गिअर मी घातलाय, घालून मागे बसलाय गोष्ट. एवढं उन्हाचं घालतो बघ ना, मी हे काढलं राईडिंग जॅकेट घातले. तुझं भारी आहे आपलं मोकळं मोकळं. मी आज असा, अरे माझा कॅमेरा होता अनवानी. मसाला मस्त
तुम्हाला मगाशी मी जसं बोललो की श्रीच्या व्हिडिओ मध्ये जसं तो गावाला आल्यावरती प्रत्येक त्याचे घरचं असेल किंवा गावचं असेल जे आपण बघतो त्याचे मित्र असेल हे सर्व मी एन्जॉय केलं आणि जाता जाता फक्त एक राहिलेलं ते म्हणजे हे पुरी भाजी कशी मिस करू शकतो. ऍक्च्युली मी ज्यावेळी कर्नाटक राईडला गेलो त्यावेळी त्याला मी म्हटलेलं की तुझ्या गावाला जाऊया एक दोन दिवस, पण आता पटापट झालं सर्व, पण नेक्स्ट टाइम पुन्हा येईल आणि पावसाळ्यामध्ये एकदम बघण्यासारखं असतं, रिव्हर्स वॉटरफॉल वगैरे एकदम. हा पण दोन दिवस असं यायला पाहिजे सॅटर्डे, येऊ नये मी सुट्टी काढेन तुम्ही येणार असेल सॅटर्डे, मस्त मजा केली आणि आता फक्त पुरी भाजी राहिलेली ती पण जातो पॅकेज कम्प्लीट होईल, कारण दरवेळी यायचं पुरी भाजी दाखवायचं तोंडाला पाणी सुटत खरंच होतं आणि खाणार आहे मस्त, कारण पैसे पण हात भरणार त्यामुळे कॅशियर आहे माझ्या भाया, पैसे संपलेले काय करणार, नाही चला पुरी भाजी खाल्या आणि आता तळपिडला जेवायचं एकच प्लेट एक मित्रांनो आता आम्ही तळवेडला आलोय योगेशच्या घरी आणि योगेशच्या आईने मस्त मोठी पद्धतीने असं चिकन आहे गावठी गावठी पन्नाट. पुढचा प्लॅन काय, शेतात जाणार आहे आणि तिथे जाऊन झोपणार आहे आणि 7-8 दरम्यान पुन्हा आम्ही टुवर्ड्स मुंबई, बरोबर ना? आज तरी टायमवर येणार की नाही तुला विचारतो, इग्नोर करतो. चला चंदनीत खाऊया दोघांना, मला 7 जायला चलो मी जेवण घेतो आणि मग आता डायरेक्ट शेतावर गेलो बरोबर योगेश मस्त जेवण घ्या. मित्रांनो संध्याकाळचे 7:15 झालेत आणि अजून मी छान प्रकाश आहे आणि श्री झोपलेला आहे, असं मी रेस्ट करतोय कारण की सकाळी तो कोरी पार्टी प्रोडक्शन साठी तो तिकडे गेलेला आणि आता आम्ही थोड्याच वेळात म्हणजे 8-9 दरम्यान आम्ही पुन्हा टुवर्ड्स मुंबई निघतोय. मुंबईच्या आईने मस्त जेवण केलेलं आहे, थोडंफार मला तिकट लागले पण सातारी पद्धतीने एकदम मस्त रस्सा केलेला आहे. तर 9:30 वाजलेत आणि आता आम्ही पुन्हा टुवर्ड्स मुंबईसाठी निघतोय, तर जवळपास अराउंड मला 7 कुठल्या परिस्थितीत मुंबईला पोहोचायचं आणि योगेशला तसं मी सांगितलेलं योगेश मला 7 कुठल्या परिस्थितीत मुंबईला पोहोचायचं. अरे पोशील बाबा आणि खरंच तुझ्या आईने एक नंबर जेवण बनवलं, माझ्या आईने काकी एक नंबर जेवण म्हणजे सातारी पद्धतीचं एक नंबर जेवण, फक्त मला जरा तिकट लागलं आपण पण एक नंबर जेवण मस्त झालं. तर आता आपण मुंबईला निघतोय 9:30 झालं म्हणजे 10 आपण निघतोय आणि आपल्याला 7 कुठल्या परिस्थितीत मुंबईला पोहोचायचंय, तर एकदम मजा आली आणि दिवस एकदम फटाफट संपला.
असं वाटतं की अजून एक दिवस राहायला पाहिजे, पण नेक्स्ट टाइम पक्का येऊ आपण. नुसता धुरळा आणि चला आता निघूया. आणि खरंच थँक्यू सर्वांना, काकी तुम्हाला पण, आणि माझ्या नक्की पुढच्या अक्षरशः बोबडे वळले झोप आले त्यामुळे खूप तपला झोप नाही भेटली. आणि आता परत कामाला पण जायचं, थोडंफार झोप पाहिजे थोडंफार. आता चालवतो आम्ही झोपून थोडं, माणसाला जर झोप नसेल ना तब्येतीवर खरंच परिणाम पडतो. आणि या बाईचं डे नाही डे नाही डे नाही डे जाऊ दे चला. आता कुठे मुरजीबाग होय पुण्याला? हा पुणे मुरजीबाग मस्त बुक आले. चलो पुण्याच्या वाकडजवळ पोहोचलोय आणि 3:30 वाजलेत सकाळचे. भूक लागली सो बुर्जीपाव खायला थांबलोय आम्ही. आता जवळपास 7 तरी वाजेल आम्हाला ठाण्याला पोहोचायला, 6:30 आणि डायरेक्ट ऑफिसला जायचं 7 वाजता. खूप थकायला झाल्या, खूप झोप आले. एमएसआरकी लाईफ पाहिजे सगळ्यांना. तर मित्रांनो आता जर्नी इथे संपवायची आहे आपल्याला, संपली अर्थात. ओके आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.